तुम्हा सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपण मागील व्हिडिओमध्ये इष्टिकाचितीचे घनफळ व्हॉल्यूम ऑफ क्यूबॉइडवर आधारित एक मनोरंजक उदाहरण पाहिले आहे. आज या व्हिडिओमध्ये आपण घनाच्या घनफळावर व्हॉल्यूम ऑफ क्यूबवर आधारित काही मजेदार उदाहरणे पाहू. मानस, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद थॉमस. बघ, माझ्या आईने माझ्यासाठी किती सुंदर आणि वेगवेगळ्या आकाराचा केक बनवला आहे. हो मानस, मी याआधी कधी घन आकाराचा केक पाहिला नाहीये. तू माझी काही मदत करू शकशील का? मला या घन आकाराच्या केकला 8 समान घनफळाच्या घन भागांमध्ये कापायचे आहे. परंतु मला हे समजत नाहीये की या समान घनफळाच्या घनांच्या बाजूंची मापे किती असतील. हे तर अगदीच सोपे आहे. चल, मी तुला गणिताद्वारे समजावून सांगतो. ही गणिताची वेळ आहे. मानस, आपण या घन आकाराच्या केकला 8 समान घनफळाच्या घन आकार तुकड्यात कापायचे आहे. म्हणून सर्वात आधी आपण प्रत्येक तुकड्याचे घनफळ शोधूयात. आपण प्रत्येक तुकड्याचे घनफळ या घन आकाराच्या केकच्या घनफळाला 8 भागून मिळवू शकतो. तर चला, सर्वात आधी आपण या घन आकाराच्या केकचे घनफळ शोधूयात. हे तर पटकन शोधेन मी. केक घन आकाराचा आहे आणि याच्या बाजूचे माप 12 सेंटीमीटर आहे. आणि जसे की आपणास ठाऊक आहे की कोणत्याही घनाचे घनफळ एलच्या घनासमान असते, जेथे एल घनाच्या बाजूचे माप आहे. म्हणून मी येथे एलच्या जागी घन आकाराच्या केकच्या बाजूचे माप 12 सेंटीमीटर लिहून हे अशा प्रकारे सोडवले तर आपण पाहू शकतो की घन आकाराच्या केकचे घनफळ 1728 घन सेंटीमीटर आहे. आता जर आपण या केकच्या घनफळाला तुकड्यांची एकूण संख्या 8 भागले तर आपल्याला प्रत्येक घन आकाराच्या तुकड्याचे घनफळ मिळेल. बघ मानस, प्रत्येक घन आकाराच्या केकच्या तुकड्याचे घनफळ 216 घन सेंटीमीटर आहे. आता आपल्याला प्रत्येक तुकड्याचे घनफळ देखील मिळाले आहे. परंतु आता आपण यावरून प्रत्येक घन आकाराच्या तुकड्यांच्या बाजूचे माप कसे शोधू शकतो? हे तर सरळ आहे. कारण घनाचे घनफळ त्याच्या बाजूचा घन असतो. म्हणून घनाच्या बाजूचे माप त्याच्या घनफळाचे घनमूळ असेल. येथे प्रत्येक घन आकाराच्या तुकड्याचे घनफळ 216 घन सेंटीमीटर आहे. हे जर आपण घनाच्या घनफळाच्या जागी लिहिले तर आपल्याला अशा प्रकारे सहजतेने प्रत्येक तुकड्याच्या बाजूचे माप मिळेल. बघा, प्रत्येक घन आकाराच्या तुकड्याच्या बाजूचे माप 6 सेंटीमीटर आहे. धन्यवाद थॉमस. चला आता आपण पटकन आपल्या जगात परत जाऊयात. मी हा केक 6 सेंटीमीटर बाजू असलेल्या 8 घन आकाराच्या तुकड्यांमध्ये कापतो आणि मग आपण हा केक आपल्या बाकीच्या 6 मित्रांबरोबर मिळून मजेत खाऊयात. मानसने केक 8 घन आकाराच्या तुकड्यांमध्ये कापला आणि दोघे मित्र आपल्या बाकीच्या मित्रांना केक वाटण्यास निघून गेले. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण घनाच्या घनफळावर व्हॉल्यूम ऑफ क्यूबवर आधारित मजेदार उदाहरण पाहिले. तुम्हा सर्वांना घन आणि इष्टिकाचितीचे घनफळ व्हॉल्यूम ऑफ क्यूब अँड क्यूबॉइड चांगल्या रीतीने समजले असेल अशी आशा आहे.